नमस्कार, आजची आपली रेसिपी आहे लाल भोपळ्याची भजी। भजीसाठी लाल भोपळ्याचे मी इथे छोटासा एक तुकडा घेतलेला आहे, त्याचं वरील साल काढून त्या तुकड्याचे छोटे छोटे पातळ असे काप करून घ्यायचे। हे पातळ काप किंवा तुकडे मी इथे करून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। या भोपळ्याच्या भजीच्या कोटिंगसाठी आपल्याला पीठ तयार करावं लागेल, तर त्यासाठी मी इथे एक वाटी चण्याचं पीठ, एक मोठा चमचा तांदळाचं पीठ, एक चमचा लाल मसाला, अर्धा चमचा धणे पूड आणि अर्धा चमचा जिरे पूड, हे दोन्ही पूड मी एकत्र केले आहेत आणि एकत्रच मी त्या पिठामध्ये मिक्स करणार आहे। पाव चमचा ओवा, पाव चमचा हळद, पाव चमचा बेकिंग सोडा, त्याचबरोबर ह्या पिठामध्ये मी घेते एक चमचा गरम केलेलं तेल, चवीनुसार मीठ। या पिठामध्ये आता मी थोडं थोडं पाणी मिक्स करते आणि कोटिंगसाठी हे पीठ तयार करून घेते। पीठ आपलं तयार आहे। या पिठामध्ये आपण जे भोपळ्याचे काप तयार केलेले आहेत ते त्या पिठामध्ये बुडवून ही भजी आपण तयार करू। या भजीच्या कोटिंगसाठी जे आपण पीठ तयार केलेलं आहे आणि त्याचबरोबर जे आपण त्यामध्ये मसाले ऍड केलेले आहेत, त्यामुळे हे जे कोटिंग आहे ते चवीला खूप छान आणि टेस्टी लागते। त्यामुळे त्या कोटिंगची चव आणि भोपळ्यामध्ये असलेली थोडीशी अशी गोड चव, त्यामुळे ही भजी छान लागते खायला, टेस्टी लागते, जरूर करून पहा। भजी म्हटली तर भजी कशाबरोबर खायची हा प्रश्न कोणाला पडतच नाही, कारण की सगळ्यांना माहित आहे की भजी खायची म्हटल्यावर सॉस तर पाहिजे। पण ही भजी खात असताना आपल्याला सॉसची अजिबात आठवण येणार नाही, कारण की ही भजी अशीच आपण खाऊ शकतो। त्याचबरोबर ही भजी चपाती बरोबर खायची असेल तरीही खूप छान लागते। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू। प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन हवं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करता आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही बेल आयकॉन प्रेस करता तेव्हा ऑल हे ऑप्शन जरूर सिलेक्ट करा।